अमायलोडोसिस अमायलोडोसिस हा एक गंभीर आणि दुर्धर आजार आहे या आजारामुळे हृदय यकृत किडनी आणि शरीरातील इतर भागात अमायलॉइड प्रोटीन तयार होतं अमायलोडोसिसचे अनेक प्रकार आहेत जसे की प्रायमरी सेकंडरी आणि काही सुद्धा आहेत तसेच दीर्घकाळ डायलिसिस केल्यानेही हा आजार होऊ शकतो या आजारामुळे शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होतो कार्डियाक अमायलोडोसिसची काणे अद्याप पूर्णपणे समजलेली नाहीत तथापि मल्टिपल मायलोमा रक्त कर्करोगाचा एक प्रकार किंवा अनुवंशिक स्थिती यांसारख्या अंतर्निर्हित स्थितीमुळे आहे असे मानले जाते काही प्रकरणांमध्ये कार्डियाक अमायलोडोसिसची काणे अज्ञात असू शकते अमायलोडोसिसची लक्षणे कोणती आहेत ते आता आपण बघूयात शरीरातील कोणत्या अवयवांवर परिणाम झाला आहे यावर या आजाराची लक्षणे दिसून येतात गुडघे आणि पायांना सूज राहणे श्वसनास त्रास होणे हृदयाची धडधड वाढणे थकवा आणि कमजोरी वाटणे त्वचा बदलणे त्वचा जाड होणे किंवा किरकोळ गोष्टीमुळेही दुखापत होणे गोष्ट डोळ्याच्या चारही बाजूंनी डाग पडणे अमायलोडोसिसवरील उपचार अमायलोडोसिस कोणत्या प्रकारचा आहे आणि लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो आणि कोणत्या स्थितीत आहे त्यावरून त्या आजारावर उपचार केले जातात हा आजार झाल्यावर औषधे अनिवार्य आहेत त्याशिवाय कीमोथेरपी आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट ऑर्गन ट्रान्सप्लांट इत्यादी पर्याय आहेत